अमरावतीत भाजपाची महत्वाची बैठक सुरू आहे असं कळतंय, ज्याच्यामध्ये आमदार रवी राणा, चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची चर्चा एकीकडे सुरू असताना अमरावतीमध्ये रवी राणा, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सध्या ही महत्वाची बैठक सुरू आहे असं कळतंय. या बैठकीदरम्यान सुद्धा नवनीत राणा यांच्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा होते का, नेमकं काय घडतंय याचे तपशील आता समोर येणं फार आवश्यक असेल. मात्र सध्या अमरावतीमध्ये ही महत्वाची बैठक सुरू आहे असं कळतंय, ज्याच्यामध्ये आमदार रवी राणा आणि चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित आहेत. प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूयात. छगन, काय नेमकं बैठकीत घडतंय, काही तपशील कळू शकले का? नक्की विरुद्धी, आज अमरावती लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपची महत्वाची बैठक पार पडते आहे आणि या बैठकीला अमरावती शहरासह ग्रामीण भागातील देखील पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ही जी बैठक आहे ती चंद्रकांत पाटील जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सुरू आहे. प्रत्येक लहान सहान गोष्टीचा आढावा या बैठकीत भाजपच्या कडून घेण्यात येतो आहे आणि विशेष म्हणजे या बैठकीला खासदार अनिल बोंडे असतील, आमदार प्रताप पडकर असतील, असे भाजपचे जे मुख्य नेते आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर अकोल्यामध्ये अमित शहा आले होते, त्यावेळी देखील त्यांनी वक्तव्य केलेलं होतं की अमरावती लोकसभा जी आहे ती कमळाच्या चिन्हावरती उमेदवारी ते दिल्या जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच अनुषंगाने जर बघितलं तर ही महत्वाची बैठक आता अमरावतीची मानली जाते. निश्चित, छगन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.